बरं झालं आज तुम्ही अगदी निवांतपणाने आलात. हो, मी म्हटलं साखरपुड्याच्या आधी तुम्हाला एकदा भेटून घ्यावं. म्हणजे तुमच्या काही अपेक्षा असतील तर? आहेत ना, फार मोठ्या अपेक्षा आहेत. तुमची मुलगी सोहमला आवडली, आम्हालाही आवडली. आता अपेक्षा एवढीच आहे की दुधातल्या साखरेसारखं तिने या घरात मिसळून जाऊ, या घरातल्या सुखाची गोडी वाढवावी. सुलक्षणा बाई, खरं सांगते, तुमच्यासारखी मोठ्या मनाची माणसं. बस बस, आपण आता नातेवाईक होणार, त्यात लहान मोठेपणा कसला आलाय? तो विशाखाला हे सगळं आवडावं एवढीच आहे मात्र अपेक्षा. होणाऱ्या सुनेकडनं तुमची एवढी अपेक्षा असणं काही गैर नाही. पण मी तुम्हाला हमी देते, विशाखा खरंच गोडी मुलगी आहे. आता हल्लीच्या तरुण मुली असतात तशी थोडीशी पुढारलेल्या विचारांची आहे, पण मनानं खूप चांगली आहे, तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करेल. यांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही अनेक शहरात फिरलो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार तिच्यावर झालेत, आणि म्हणून तुम्हाला फ्रँकली सांगते, ती थोडीशी हट्टी आहे, चंचल आहे. पण मला खात्री आहे तुम्ही तिला सांभाळून घ्याल, इथल्या संस्कारात ती रमेल. अहो, हे काही सांगायला हवं का? अशा थोड्याफार हट्टी सगळ्याच मुली असतात. आमच्या मुली काय कमी हट्टी आहेत? आम्ही सांभाळून घेऊ तिला, त्याची खात्री मला आहेच. ती MBA करायला अहमदाबादला होती, त्यामुळे तिच्या आजूबाजूची जी मुलं होती त्यांच्यामुळे जरा स्वतंत्र विचाराची झाली आहे. पण अहो, कशाला एवढं सगळं सांगताय? आमच्या मुली आहेत तशीच ही तिसरी मुलगी. तुम्ही काही काळजी करू नका, अगदी निर्धास्त राहा, आम्ही सांभाळून घेऊ ना तिला. खरं सांगू, माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. छे, तसं काही मनात सुद्धा आणू नका. आणि हो, आज या मुली रात्री मेहंदी काढण्याचा कार्यक्रम करणार आहेत, विशाखालाही पाठवा, जेवायलाच पाठवा. मुली मुलीत रमून गेली ना, म्हणजे ओळखू सुद्धा यायची नाही. सून कुठली, मुलगी कुठली, काय? हो, नक्की पाठवेन. बरं, निघू मी, खूप काम आहेत. हो, कल्पना आहे मला, म्हणूनच तुम्हाला थांबवलं नाही मी. हो, आमच्याकडे काय करणारी पुष्कळ आहेत. तुम्ही एकट्याच आहात, काही मदत लागली तर कळवा बरं का, अनुमान करू नका. तुम्ही बोललात ना त्यातच सगळं आलं.